या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड। अवघ्या काही दिवसांमध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिकांची दिवाळीची खरेदी करण्याकरता चहलपहल सुरू आहेत। वरुड शहरातील गेल्या 20 वर्षापासून जय भोले फटाका भंडारामध्ये गेल्या नागरिकांना दिवाळी उत्सव साजरा होण्याकरता फटाक्याच्या माध्यमातून नागरिकांचा दिवाळी सण साजरा होत आहेत। याकरता इथे आज फटाके जय भोले फटाके भंडारामध्ये आम्ही भेट दिली असता इथे काही नागरिक फटाके घेत आहेत। योगेश भाऊ नेमका योगेश भाऊ काय काय घेतलं तुम्ही? मी सारे काही फटाके घेतलेले आहे भाऊ इथे। नेमकं काय दिवाळी सण आहेत मोठा पहिला म्हणजे आपला हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे काय सांगू शकाल सण कधी म्हणजे दिवाळी म्हणजे लहान लेकरांचा आनंद उत्सव करू सगळं मग सरे जण करू भाऊ दिवाळी म्हणून इथं आम्ही नेहमी फटाका नेतो। आज 8-10 वर्षापासून फटाके नेत आहे तर मला सर्व व्यवस्थित वाटते म्हणून मी इथून नेत आहे। गेल्या 20 वर्षापासून वरुडकरांच्या सेवेत जय भोले फटाका भंडार हे सहभागी झाले आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून सर्व सणा उत्सवामध्ये प्रत्येक धार्मिक कामामध्ये प्रत्येक चांगल्या कामामध्ये फटाके जय भोले फटाके भंडार हा सहभागी असतो। आपल्यासोबत जय भोले फटाका भंडारचे व्यवस्थापक प्रशांत भाऊ गणरुकर आहे। नेमकं प्रशांत भाऊ काय सांगू शकाल आज मोठ्या प्रमाणात तुमच्या इथं नागरिकांची गर्दी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फटाकेसुद्धा आपल्या इथे मिळत आहे काय सांगू शकाल? माझं हे जे दुकान आहे हे 20 वर्षापासून मी होलसेलमध्ये उतरलेलं आहे आणि 20 वर्षापासून मी या फटाक्याचा दुकानाचा व्यवसाय जो आहे दुकानदारी जी आहे माझी 20 वर्षापासून जे करतो आहे होलसेलची करतो आहे। आणि सर्वात प्रथम म्हणजे मी वरुडच्या सर्व वरुड तालुक्याच्या आणि वरुड शहराच्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली दिवाळी आनंदाची आणि भरभराटी जावो ही अपेक्षा बाळगतो। माझं दुकान हे 20 वर्षापासून मी जवळपास चालवतो आहे होलसेलमध्ये आणि होलसेलचे दुकान माझे म्हणजे मी डायरेक्ट कंपनी टू कंपनी माल घेत असतो आणि लोकांपर्यंत चांगल्या होलसेल रेटमध्ये माल पोचावा ह्या दृष्टीने मी हे दुकान चालू केलेलं आहे आणि माझ्या इथं आलेल्या कस्टमरचं म्हणजे ग्राहकाचं मन समाधान 100% होते म्हणजे होते आणि माझी गाव वरुडच्या लोकांना आणि वरुड तालुक्यातल्या लोकांना हीच नम्र विनंती आहे की एक वेळा अवश्य माझ्या दुकानात येऊन माझ्या दुकानाचा भाव बघावा नंतरच मुलतई किंवा पाठवण्याला जावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि माझा दुकानचा ॲड्रेस आहे जय भोले फटाका भंडार मेन रोड सराफा लाईन वरुड आणि माझ्या दुकानामध्ये मी जेमे तोपर्यंत प्रदूषण न होणारेच फटाके जास्तीत जास्त वापरत असतो आणि फॅन्सी आयटम भरमसाठ प्रमाणात ठेवत असतो आणि मुलतईला आणि ज्या पांढरुण्याला लोक जातात फटाके आणायला ते फटाके म्हटलं म्हणजे थोडेसे डॅमेज क्वालिटी असतात आणि लो क्वालिटी म्हणतो आपण त्याला सी क्वालिटी वगैरे म्हणतो अशा बी क्वालिटी म्हणतो त्या पद्धतीचे असतात। ये क्वालिटीचे आणि चांगल्या क्वालिटीचे फटाके जे आहे ते त्या मी त्यांच्या मुलते आणि पार्टनरच्या रेटमध्ये मी वरुडात उपलब्ध करून देऊ शकतो। फक्त एक वेळा येऊन फक्त अवश्य भाव बघावा आणि नंतर कुठंही गेले तरी चालेल। गेल्या 20 वर्षापासून वरुडकरांच्या नव्हे तर वरुड तालुक्यातील सर्व नागरिकांच्या दिवाळी या सणामध्ये जे फटाक्याची आतिषबाजी केली जाते त्या फटाक्याचा नागरिकांना पुरवण्याचा प्रयत्न जय भोले फटाके भंडार करत असतात आणि इको फ्रेंडली फटाके ना कुठल्याही प्रदूषणमुक्त फटाके हे इको जय भोले फटाके भंडारामध्ये उपलब्ध आहेत असं आज त्या जय भोले फटाके भंडारचे व्यवस्थापक यांनी प्रशांत भाऊ गणरुकर यांनी सांगितलं आहे। प्रत्येक नागरिकांनी इकडे तिकडे न जाता कुठे
वरुड मधील मेन रोड परिसरातील सराफा लाईन परिसरातील जय भोले फटाका भंडार इथे यावं आणि एक वेळा फटाके पाहून घ्यावे आणि फटाक्याचे भाव पाहून घ्यावे, त्यानंतर त्यांनी दुसऱ्याकडे जाण्याचा विचार करावा. परंतु आपल्या गावातील नागरिकांना आणि गेल्या 20 वर्षापासून नागरिकांच्या सेवेत असलेलं जय भोले फटाका भंडार इथे प्रत्येकाने एक वेळा भेट द्यावी हीच विनंती पात्र कॅमेरामन निकू बावनी सर प्रवीण सारखं चोळामणी स्फोटक.